पैठण चनकवाडी येथील प्रगतशील शेतकरी गौरव मोहिते यांनी तेलवाडी चनकवाडी येथील गावापाजवळ 250 कुटुंबांना प्रत्येकी 25 किलो तांदूळ व गव्हाचे वाटप केलेले आहे. देशभरात कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे अनेक कुटुंबांचं हातावर पोट असल्यानं कामगारांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. अनेक समाजसेवक पुढे येऊन या गरजूंना मदत करतायत. त्यातच चनकवाडी इथल्या प्रगतशील शेतकरी गोरख मोहिते यांनी देखील तेलवाडी चनकवाडी या गावातील जवळपास 150 कुटुंबियांना प्रत्येकी 25 किलो या प्रमाणे गहूचं वाटप केलं आहे. त्यांच्या या दानशूरपणाचं कौतुक केलं जात असून त्यांचे आभार देखील मानले जात आहेत. आज ह्या लोक गोरगरीब गरीब असल्यामुळं एक माझी इच्छा झाली की बाबा गोरगरीबांना एक थोडंफार काहीतरी सहकार्य करावं, फुलने फुलाची पाकळी म्हणून एक प्रत्येकांना 25 किलो प्रमाणे एक साधारण 175 लोकांना मी म्हणजे धान्य वाटप केली.